कोण सांगतंय का अनुभव? असू शकतोस अश्विनी, तूच सुरुवात. काल ज्यांनी अटेंड केलं होतं त्याचं आज एक्सटेंडेड हे होत. मी सांगू, हो सांगा ना. इट वॉज लवली ऍक्च्युली, खूपच छान होत. हा, आय फेल्ट इट. कालच पुढे पार्ट टू झाला तो. आणि एक लर्निंग असं सच नाही कळलं मला, कारण की माझा जो इम्पॅक्ट आहे तो प्रचंड माझ्या पायावर घेतला होता मी. रादर माझा तो सगळा तो स्ट्रोकचा इन्सिडेंट आठवला पूर्ण, हाऊ इट हॅपन अँड वेर वॉज आय अँड सगळ्या गोष्टी, आणि त्याच्या मागे घाणेरड्या गोष्टी पण खूप होत्या. म्हणजे कोणीतरी माझ्यावर करणी केली ती असं लोक नंतर म्हणतात. आणि तो पायाचा इम्पॅक्ट असा लर्निंग लगेच होणार नाही, कारण की इट इज फार प्रोफाउंड आहे माझं ते पायाचं झालेलं आहे ते. पण त्याच्या ते जे नुकसान झालं त्याचं आज मला सगळं ते बाहेर आलं असतं. म्हणजे 2012 आणि इन्सिडेंटली टुडे इज द डे, एक्झॅक्टली टुडे म्हणजे थर्ड आहे ना, हा थर्ड ला 3 मे 2012 ला झालेलं आहे मला. आणि आज हो आय रिकॉल्ड एव्हरीथिंग टुडे, अँड इट वॉज नॉट इन बॉम्बे, इट वॉज इन कालिकत ऍक्च्युली, कोझिकोडे. या आय रिमेंबर एव्हरीथिंग सिन्स आय लँडेड इन कोचिन कोझिकोडे टिल दिस थिंग हॅपन्ड. अँड इनिशियली आय टुक इट लाईटली, आणि मग ते बरीच मोठी प्रोसेस होती. जे 3 महिने मला घरात झोपून राहावं लागलं, सलाम टिकणं वॉट एव्हर. हो, पण ते कटिंग स्टोरी शॉर्ट, त्याचा ते सगळं मला आठवलं. आणि त्याच्या जी लोक मदत करणारे खूप होते नंतर, पण आता मी तोंडावर सांगू शकतो की आता ज्या लोकांमुळे मला त्रास झाला त्याचा पण ते सगळं आठवले. आणि लर्निंग म्हणला तर मी तेव्हा जास्त शरीराची काळजी घेत नव्हतो, मी ओव्हरवर्क करत होतो त्यामुळे पण झालं. निग्लेक्टिंग युअर हेल्थ, टेकिंग एव्हरीथिंग फॉर ग्रांटेड ते करत होतो मी. वेल, लॉट ऑफ थॉट्स, लॉट ऑफ थॉट्स. थँक्यू व्हेरी मच, पण झालं ते. थँक्यू व्हेरी मच, आय कांट से मच. थँक्यू. थँक्यू. म्हणजे कनेक्ट होता आलं. ओ, व्हेरी मच व्हेरी मच, हाँ. थँक यू व्हेरी मच. मी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं मेडिटेशन आणि हाँ, थोडा मला मोठा खूप वाला बोल. सारे आता येते मगासपेक्षा बेटर एका आवाज. हॅलो. हाँ बोल. मी थोडं वेगळ्या पद्धतीने केलं. मी मला ते सीन्स आणि स्टोरीज पेक्षा मी म्हटलं आणि मी तुझो सीन सांगितलेलास की ज्याच्यामध्ये तुम्हाला इमॅजिन करायचं आहे तो आठवायचा आहे तो मी आत्ताचाच म्हणजे करंट फेज लाच घेतलं होतं. बिकॉज मला इन्स्टंटली असं कुठलं मागचं आठवत नव्हतं म्हणजे ते करताना नंतर मग एक आठवलं पण मी म्हटलं आत्ताचीच ती वेळ म्हणजे आता सगळ्या बाजूने कोंडी झाल्यासारखं जे काही वाटतं ते. आणि मला अजून पण पोटात सगळं खलबत ते जाणवत आहे. मला खूप हीट पण जाणवली आणि पेन कळा येत होता पायात जिकडे सिस्ट आहे तिथे तर सुरुवातीला झालंच पण हे. आणि मला म्हणजे फोकस ऑन युअर सेल्फ असा असं मेसेज मिळाला. असा मेसेज मिळाला म्हणजे यू हॅव द कॅपॅसिटी आणि ती कॅपॅसिटी काय काय आहे ती स्वतःला समजावून देण्यासाठी हे चॅलेंजेस येत असतात असं काहीतरी मला रिअलाइज झाल्यासारखं झालं. आता
ते तू कधी कधी आपल्याला सांगितलंस ना असं की रिअलाइज, स्वप्नामध्ये हाँ कधी कधी आपल्याला उलटू. रिअलाइज होतं पण आपल्याला ते सांगता येत, पण ते हो, ते कळतंय पण बरोबर ओळख नाही सांगणं त्याचा महत्वाचं तुमची, नाहीये, रिअलाइज होणं महत्वाचं. रिअलाइज होणं म्हणतो. आणि मग मी सांगितलं की ठीक आहे, मला जे काही अजून कळायचंय ते स्वप्नांवाटी मला कळेल अशा भाषेत कळावं, नाही व्हेरी गुड, थँक्यू. तर स्वप्न येतात जातात. ओके, थँक्यू सो मच. मी परत करणार आता रेकॉर्डिंग बघून. थँक यू. थँक यू. अजून कोण सांगते का? आय गेस सुप्रिया सरदेसाईंनी माईक ऑन ठेवला आहे, त्या मगाशी आल्या पण होत्या. सुप्रिया काकू सांगताय का? हाँ, एक हो, सांगते एक मिनिट सांगू. हाँ सांगा. हाँ, मी तू सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा सुरुवातीचं तर मला आधी लक्षात आलं नाही, पण नंतरचं जेव्हा आता लेटेस्ट तू घे म्हटल्यानंतर लेटेस्ट काय घडलं, काय आहे काय नाही करून करून मी बॅक मध्ये गेले, आणि मागे गेल्यानंतर फक्त एवढंच लर्निंग आलं की ज्या ज्या गोष्टी माझ्या हातातून घडल्या, जशा जशा जसजशा वाईट म्हणा चांगल्या म्हणा काय जे आठवलं ते सगळं डोळ्यातून पाणी येत 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 आठवलं, आणि त्याच्यातनं एकच धडा घेतला की कुठल्याही गोष्टीमध्ये काहीही केलं तरी कुठल्याही अपेक्षेने न निरपेक्षपणे जे काय करता येईल ते करायचं, आणि कुणाकडनंही कुठलीही अपेक्षा करायची नाही, आपल्याला होईल ते करायचं, नाही झालं तर त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही, एवढंच लर्निंग घेतलं त्याच्यात. छान लर्निंग घेतलं, आणि त्यात कोणाकडूनही काही अपेक्षा त्यात स्वतःला पण ऍड करा की आपण आपल्याकडनं पण खूप अपेक्षा करतो, कधी होय होय कधी होय होय आपल्यावर बरोबर पण आपण अन्याय करतो की बरोबर बरोबर माझ्याकडनं हे बरोबर झालंच पाहिजे, होय होय त्यात होय होय तुम्ही स्वतःला पण ऍड करा की होय आपल्याकडून पण अति अपेक्षा नाही करायच्या. होय 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 बरोबर आहे बरोबर. ओके, मस्त छान, झालं, छान झालं. थँक यू. ओके चालेल, धन्यवाद. अजून कोणाला नाही सांगायचंय असं मी गृहीत धरते. थँक्यू सो मच. थँक यू.